माझं नाव अश्विन चंदू म्हात्रे, मी वडोळगाव परिसरात राहणारा माझ्या भावाच्या मुलावर रोहन जाधव, रोहन संजय जाधव याने जीवहानी करण्याचा त्याच्यावर वार केलेला होता. त्या दिवशी त्याच्या पाठीमागून हल्ला केला त्याच्यावर. ह्या सगळ्या प्रकरणाला अगोदर 2020-22 तात्पुरतं त्यांचं लॉकडाऊनमध्ये जे काही बोलचाल झाली होती त्याच्या अनुसरून त्यांनी आता राग काढून त्याच्यावर हा जीवघेणे हल्ला केलेला आहे. आणि हा हल्ला झाल्यानंतर पण आम्ही जर का इथे कुठेही पोलीस स्टेशनला कारवाई, पोलीस प्रोटेक्शन कशासाठी असतं, पब्लिक गुन्हेगारी न व्हावा आणि पब्लिकला सहयोग व्हावा म्हणून आम्ही मागणी करायला येतो. तर तेव्हा पोलिसांचं हेच म्हणणं असतं, तुम्ही काय बोलू नका, काय करू नका आणि जातीवादीची केस दाखल होईल. मागे पण असंच ते मनीषा पंडा म्हणून एक तिथली जाधव म्हणून आहे आणि तिला तिचा भाऊ म्हणून किरण जाधव, सिद्धार्थ जाधव हा राहतो बदलापूरला, पण हिथे ह्या लोकांना सहयोग करून उकसवतो. आणि इथे बस मुलं बाजूने जात नाही, गाडी जरी नेली तरी बाजूला येतात, छेड तिथं खाणं पिणं सगळं, ऑफिस बिंदास तिथं खुल्ला असतो. तो अनाधिकृत असताना आमच्यावर जातीवादी केस झाली, ठीक आहे, आता पण हे म्हणजे वार करून सुद्धा आमच्यावर तेच म्हणतात आल्यानंतर, तुम्ही काय करू नका, घाबरून राहा आणि जातीवादीची केस करणार ते. अरे आम्ही म्हणजे ह्या उद्देशाने आम्ही काही घर आमची मुलं घरातून बाहेर नाही आम्ही फिरावं नाही का, की आम्ही फक्त ॲट्रॉसिटी सगळं दुसरं काहीच नाही, मग आम्ही ह्याच भूमीवर ते पण ह्याच भूमीवर एवढ्यापर्यंत की 70-75 जन्मलेले मुलं आम्ही एकत्र काम करून एकत्र राहून लग्नात सगळं कार्यात एकत्र जेवून म्हणजे कधीच असा दुजाभाव नाही. परंतु ह्या सगळ्याचा हा किरण जाधव कुठेतरी जागा बळकवण्याच्या कार्यरत असताना या सगळ्यांना हाताशी धरून हे कार्य करतो. जखमी मुलाचं नाव आहे सौरव सत्यवान म्हात्रे. तब्येत बघा, त्याला 3 हॉस्पिटलमध्ये ते घेतलं नाही, त्याच्यानंतर आम्ही मॅक्स हॉस्पिटलला नेलं. 5.5-6 घंट्यानंतर त्याच्या जो चाकूचा वार होता तो काढण्यात आलेला आहे. आता त्याची तब्येत म्हणजे एवढी गंभीर नाही, पण व्यवस्थित इलाज चालू आहे तिथे. आरोपी अजून अटक नाही आणि आरोपी येतो घरी राहतो पुढे नातेवाईकाच्या इथं, हे ह्याचा पण कोण ह्याचं जाच पडताळणी कोण करणार आहे, तपास कोण करेल, तर आमच्या इकडे राऊंड मारून काय होणार आहे का. आमची मागणी हीच आहे की तुम्ही हे गावात जे चांगलं वातावरण कधीच असं घडलेलं नाही ह्याच्यावर तुम्ही योग्य रीतीने लक्ष द्या. कार्यालयाकडून पोलीस निरीक्षकांकडून की आम्हालाच योग्य तो न्याय मिळावा. आणि त्या इस्माला ज्याने हा वार केलाय, रोहन संजय जाधव, त्याला लवकरात लवकर अटक व्हावी.